धरणगावात चालबाजाप्रमाणे यावर्षी श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्या वतीने वहनासाठी बैलगाडी जुंपण्याचा जाहीर लिलाव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी भक्तांचा अतिउत्साह पाहता मागच्या वर्षापेक्षा 71,399 रुपयाची वाढ दिसून आली. मागच्या वर्षी 6,69,873 रुपये वहन लिलावाचे आले होते, परंतु यावर्षी 7,42,272 रुपये बैलगाडी लिलावाच्या माध्यमातून देणगी मिळणार असून वरील वाढ दिसून येत आहे. या वहन लिलावात परिसरातील सामाजिक राजकीय संघटना, सांस्कृतिक मंडळे व व्यक्तिगत स्वरूपात बोली लावल्याची स्पर्धा दिसून आली. पहा यावरचा व्हिडिओ वृत्तांत. बालाजी रथ महोत्सवाच्या बैलजोडीचा लिलाव आज अतिशय शांततेत या ठिकाणी पार पडला. गावातील सर्व स्तरावरील लोक या ठिकाणी उपस्थित होते. भानुदास विसावे यांनी बोली या ठिकाणी जाहीरपणे बोलली आणि लोकांनी खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला असल्यामुळे यावर्षी सर्व वहन हे 7,41,272 रुपयाला गेलेले आहे. मागच्या वर्षापेक्षा 71,399 रुपयाने वाढ या ठिकाणी झालेली आहे. त्याचप्रमाणे बाजाराचा जो आपण लिलाव करतो, धरणगाव नगर परिषद गेल्या अनेक वर्षांपासून बालाजीचा मानाचा हा बाजार हा बालाजी मंडळाला देते आणि त्याची जी वसुली असेल तर ती बालाजी मंडळाकडे जमा केली जाते. त्याचा लिलाव केला जातो आणि तो 25,501 रुपयाला यावर्षी गेली. 4,000 रुपये त्याच्यामध्ये यावर्षी जास्त आलेले आहेत. या बोलीच्या सगळ्या लिलावाच्या कार्यक्रमाला आपल्या येथील PSI पवन देसले साहेब, त्याचप्रमाणे पवार साहेब यांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला. लोकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेतला. मला खात्री आहे की या वर्षाचा उत्सव आपल्या दर वर्षाच्या एकूण लौकिकामध्ये भर पडेल अशा प्रकारचा मोठ्या उत्साहामध्ये सर्वजण याच्यामध्ये सहभागी होतील. पाऊसही यावर्षी चांगला आहे, सर्व शेतकरी वर्ग खुश आहे आणि म्हणून मला मी सगळ्या मंडळाच्या वतीने तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी या उत्सवामध्ये उपस्थित राहावं. या वर्षाचा मारुतीचा जो दरवर्षी उच्चांक असतो, यावर्षी पण तोच उच्चांक 4,50,000 रुपयाला हे मारुतीचं वहन गेलं आणि स्वप्नील जगन्नाथ महाजन व जगन्नाथ पौलाद महाजन यांनी हा बोलीचा मान मिळवलेला आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपण पाहतो की डाव्या हाताला बालाजी मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम अत्यंत प्रगतीपथावर आहे आणि हे प्रगतीपथावर चालू असलेलं काम येत्या 2 वर्षामध्ये पूर्ण होईल आणि आपले बालाजी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान होऊन आपल्या गावाला दशा बदलवण्याचं एका अर्थानं भाग्य आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी व्हावं. बालाजी भगवान की